हरे कृष्ण सर्वाना इस्कॉन श्री राधा गोविंद मंदिर खुलेच्या अध्यक्ष नमनिष्ठा दास प्रभू यांनी सुरू केलं 18 दिवसात भगवत गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण चौथ्या अध्यायाचा अभ्यास करणार. अध्यायाचं नाव आहे ज्ञान योग ज्ञानाचा राजा. मंगलाचरणी सुरुवात करतो. ओम अज्ञान तिमिरंदस्य ज्ञानंजन शलाकया चक्षुरुमीलितम येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य ओमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदामयं ददाति स्वपदान्तिकं वन्देहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीवैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगणलिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणासिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृष्णवानु सुते देवी प्रणमामि हरि प्रिय वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभिः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णववृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णु पदाय कृष्ण पिष्टाय भूतले श्रीमते जया पता का स्वामी थी. नमो आचार्य पदाय नीता कृपा प्रदाय थे गौर कथा दाम दया नग क्रम दर. नमो विष्णु पदाय कृष्ण पिष्टाय भूतले श्रीमते भक्ति वेदान स्वामी थी. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विश शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या अध्ययन वर्गामध्ये श्री राधा गोविंद फुलेचे हे आचार्य श्री राधा गोविंद यांचा मी आशीर्वाद घेऊन त्यांचा दंडवत प्रणाम करून आजचा अध्ययन वर्ग सुरू करतो. इस्कॉनचे संस्थापक आहे श्रीला प्रभुपाद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद देतो. नमनिष्ठा दास प्रभू यांनी हा अध्ययन वर्ग सुरू केला यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम. गुरु महाराज जयापताक स्वामी महाराज यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद करत. अनेक कृष्ण भक्त आहे जे वेगवेगळे सेवा करतात. जसं लिंक शेअर करणं व्हिडिओ शेअर करणार और को होस्ट ऍडमिन सेवा यांना माझा सादर नमस्कार. ज्यांनी मला मराठीमध्ये पुढाकार दिला असा मनीषा माताजी अन्वया माताजी पूजा माताजी ललिता माताजी आणि मुक्ता माताजींनाही माझा सादर नमस्कार. तर काल आपण तिसऱ्या अध्यायामध्ये त्याग की कर तर आपण त्यागाचा आपण चक्र आपण बघितलं होतं. कारण आपण जे काय आपल्याला जे काय म्हणतो ते भगवंतांनी दिलेले आहे आणि एकमवत एकम म्हणजे कुठला एक काम असं आपण करायचे जे दृढ निश्चयाने केलं पाहिजे असं भगवंतांनी सांगितलं होतं. कारण आपण जेव्हा मिथ्याचार म्हणून वाटतात तेव्हा आपण कुठलं एक काम करू शकत नाही. निष्काम कर्म की ज्ञान योग तर निष्काम कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण जेव्हा आपण फळाची अपेक्षा सोडून देतो आणि जेव्हा आपण भगवंताचे प्रत्यार्पण काम करतात तेव्हा ते निष्काम कर्मयोग जातात. कर्मकांड ते कर्मयोग. आता मी आणि तुम्ही सर्व भौतिक जगामध्ये आपण रोज नेहमी काम करायला निघतात तेव्हा ते सर्व एक काम जे आहे कृती आहे ते कर्मकांड आहे. पण जेव्हा आपण भगवंताला अर्पण करतात तर तो कर्म योग होऊन जातात. नेता जनसमाजासाठी एक आदर्श. तर अर्जुन तो क्षत्रिय होतं म्हणून त्याने धर्माची स्थापना केली पाहिजे. कुठेतरी युद्ध पुकारला गेलं जातं तेव्हा तिकडे जाऊन त्यांनी धर्माची स्थापना केली पाहिजे. म्हणून तो नेता एक जनसमाजाचा एक आदर्श असतो. कारण आपण ही भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा जर आपल्यालाही असं कुठेतरी आले तर आपणही तसंच वागलं पाहिजे. सर्वात मोठा शत्रू कोण आहे तर आपला सर्वात मोठा शत्रू आपला काम आहे. तर आपण चौथ्या अध्यायामध्ये काय अभ्यास करणार तर कृष्णाबद्दल अतींद्रिय ज्ञान म्हणजे एवं परंपरा प्राप्तम सर्व मार्गाची ती आणि वर्णाश्रम व्यवस्था निर्माता म्हणून कृष्ण ये यथामा प्रबदंते कर्मयोग कर्म व्यापी बोद्धव्यम त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होते. म्हणजे ज्ञान यज्ञ परंतप आणि परंपरा पारंपरिक ज्ञानाचा सारांश म्हणजे तद्विधी प्रणिपातेन. हरे कृष्ण सर्वांना. तर आता भगवत गीता केव्हापासून या पृथ्वीवरती आली कोणाला कोण मला सांगू शकेल का. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, हरे कृष्ण माता. प्रश्न परत विचारा. भगवत गीता किती वर्षापासून ह्या पृथ्वीवरती आहे माताजी. हे जे पाच ज्ञान आहे. हजार वर्षापासून. ओके हरे कृष्ण माता. हरे तर कृष्ण आपण अभ्यास प्रभू. करूया की भगवत गीताला किती वर्ष झाले. तर भगवत गीतेचा इतिहास श्री भगवान वाच
इमं विवस्ते योगं प्रोक्तवान् वयं विवस्वान्मन्वे प्राहं मनुर्विक्षापुव ब्रिव्यत ब्रवी ब्रवित्त। श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी योगाचे हे अविनाशी शास्त्र सूर्यदेव विवस्वान याने दिले होते आणि विवस्वाने ते मानव जातचे पिता मनु यांना सांगितलं होते आणि मनुने ते इश्वाकुला सांगितलं होतं। तर आपण पहिल्या दिवशी मी सांगितलं की आपण भगवद्गीता जशी आहे तशी का अभ्यास करतो, कारण ती गुरु शिष्य परंपरा म्हणून आलेली पाहिजे। तर इथे भगवान काय म्हणतात, सर्वात हे जे ज्ञान आहे भगवद्गीता, तर माताजीने सांगितलं की 5000 वर्षापूर्वी आली आहे। तर भगवान काय म्हणतात की मी हे जे ज्ञान आहे जे अविनाशी शास्त्र सूर्यदेव, सूर्यदेव कोण आहे तर सूर्यदेव तुम्ही रोज बघतात ते सूर्यदेव आहे, त्यांचे जे अधिष्ठान आहे ते कोण आहे, विवस्वान आहे। विवस्वान तिकडचे राजा आहे, त्यांना हे ज्ञान दिलं। विवस्वानांनी कोणाला दिले, विनास्वानी विवस्वानांनी मनु आपल्या मानव जातीचे प्रथम पिता असं मनुला दिलं आणि मनुने इश्वाकूला दिले। इश्वाकू कोण आहे तर इश्वाकू हे कूळ आहे ज्याच्यामध्ये 39 वे राजा म्हणून भगवान श्री रामचंद्र 3 युगमध्ये अवतीर्ण झाले। म्हणून हे जे ज्ञान आहे ते भगवानी किती वर्षपूर्व दिले हे आता आपण आणखी पुढे अभ्यास करू। म्हणजे जे आपण मी आणि तुम्हाला मी जे तुम्हाला ज्ञान देते हे कुठून आले आहे तर हे गुरु शिष्य परंपरा मधून आलेले आहे। म्हणून हे ज्ञान खूपच चांगलं असतं। जसं आपण पहिल्या दिवशी आपण अभ्यास केला होता की एक केबल जर आपण सारखं असतं तर आपण मोबाईल चार्ज करू शकतो की आपण डेटा ट्रान्सफर करू शकतात। जसं आपण आता आंब्याचा सीझन आहे तर आपण जर एक दगड मारला तर तो एक आंब पडेल खालती आणि तो फुटून एक खराब होऊन जाईल, त्याला माती लागेल। परंतु जर आपण 3-4 मित्र असेल तर आपण एक झाडावरती चढला, त्याने एक आंबा तोडला, तो दुसऱ्याला देणार, दुसरा तिसऱ्याला देणार, असं खाली आल्यावरती आपल्याला पूर्ण आंबा मिळणार। म्हणजे आपण जे काय आहे वरती जो आंबा आहे तोच आपल्याकडे हातामध्ये येणार। तसंच हे जे ज्ञान भगवंताने जे सूर्यदेवला विवास्वानाने तेच ज्ञान मनुने दिलं आणि मनुने इश्वाकूला दिलं। आता पुढे भगवान काय म्हणतात ते आता आपण अभ्यास करूया। पुढे भगवान म्हणते, एवं परंपरां प्राप्तिम राजर्षो विदुह सकालेन महत युग नष्ट परंतप। याप्रमाणे हे परमेश्वर श्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरा द्वारा प्राप्त करण्यात आले आणि राजर्षीने ते त्याच पद्धतीने जाणून घेतले, पण काळाच्या ओघामध्ये हे परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्याला यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसतात। तर भगवंताने हे जे ज्ञान दिलं हे राजर्षी राजर्षी म्हणजे जे राजा आणि जे ऋषी हे ज्ञान भगवंताने त्यांना दिलं, पण पण नंतर काय झालं तर पण काळाच्या ओघामध्ये असं काहीतरी झालं, त्यामुळे ही परंपरा खंडित झाली। जे गुरु शिष्य परंपरा होती ते खंडित झाली आणि त्यामुळे काय होतं तर आपल्याला हे यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसत। तर आपल्याला असं वाटतं की हे जे ज्ञान ते दिलं आहे ते अर्जुनाने दिलं होतं भगवंतानी की आणखीन कोणाला दिलं हे आपल्याला असं वाटतं। म्हणून इथे भगवान म्हणतात की ही परंपरा मी राजर्षींना दिली होती, कारण त्या काळी राजा आणि ऋषी हे दोघं मिळून राज्य करायचे। जेव्हा कुठेतरी त्यांना मार्गदर्शनची गरज पडायची तेव्हा ते ऋषीकडे जाऊन मार्गदर्शन घ्यायचे। म्हणून हे जे ज्ञान आहे भगवंतांनी राजा आणि ऋषी यांना दिलं होतं असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात। तर भगवंतांनी आणखी कोणाला ज्ञान दिलं तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता आणि पहिल्या दिवशी पण मी सांगितलं होतं की पहिल्या दिवशी भगवंतांनी हे ज्ञान ब्रह्माजीना दिलं, ब्रह्माजीना नारद मुनीला, आणि हे ज्ञान जे गुरु शिष्य परंपरामध्ये आपल्या 32 वे आचार्य शिला प्रभुपाद कडे आला। तर आणखी भगवान श्री कृष्णाने कोणाला कोणाला ज्ञान दिलं तर भगवंतांनी ब्रह्माजीना दिलं, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या ब्रह्माजीने हे ज्ञान माधवाचार्याने दिलं। माधवाचार्यांनी पुढे जाऊन हे आपलं जे गौडीय वैष्णव संप्रदाय आहे त्याच्यामध्ये हे आपलं ज्ञान घेतात, हे आपला जे आपण आपण जे आता अभ्यास करतात भगवद्गीतेचा ते गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये करतात। इस्कॉन एक संस्था आहे, आपण त्याचा अभ्यास करतात हे गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये। नंतर भगवंतांनी लक्ष्मी माताजींना दिलं, लक्ष्मी माताजीने आपले शिष्य रामाजुनाचार्य दिलं आणि तो संप्रदाय म्हणजे लक्ष्मी संप्रदाय झाला। नंतर भगवंतांनी श्री भगवान शिवला दिलं, शिवनी आपल्या शिष्य विष्णू स्वामींना दिलं आणि तो संप्रदाय म्हणजे रुद्र संप्रदाय। नंतर भगवानाने ब्रह्माजीचे 4 मानसपुत्र जे 4 कुमार आहेत त्यांना दिलं, हे 4 कुमाराने आपले शिष्य आहे निंबाकाचार्य यांना दिलं।
तर आता तुम्हाला प्रश्न पडेल की आता भगवद्गीता कुठली आपण वाचायची की ऐकायची. तर जर हे चार परंपरा आहेत, जसे हे गौडीय वैष्णव संप्रदाय, लक्ष्मी संप्रदाय, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि कुमार अथवा निंबकाचार्य संप्रदाय, इथले कुठल्याही जर तुम्हाला गुरुनी हे जर भगवद्गीताचं ज्ञान दिलं तर हे तुम्ही ज्ञान घेतलं पाहिजे. आणखी कुठलाही जर बाबा आहे, कुठलाही गुरु आहे, तर त्याने आत्मस्मरणाने आत्मस्फुरणाने जर ते काय सांगितलं तर ते त्याच्यामध्ये आपलं जे काही इच्छा आहे त्याच्यात प्रकट करतात. कारण असे काही भगवद्गीता आहे ज्याच्यामध्ये ते नॉनव्हेज खायचं कि परस्त्रीचं संबंध ठेवायचं याच्यावरती ते म्हणतात. कारण त्याने स्वतःची इंद्रिय आहे त्याच्यावरती नियंत्रण नाही केलं, म्हणून हे ज्ञान त्यांना देतात की तुम्ही पण मजा करा आणि हे जे ज्ञान आहे ते पुढे द्या. म्हणून हे जे चार संप्रदाय आहेत, जसं गौडीय वैष्णव संप्रदाय, लक्ष्मी संप्रदाय, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि कुमार संप्रदाय, सर जर तुम्हाला कोणी गुरु भेटला तर तुम्ही निश्चितपणे ते हे जी भगवद्गीता भगवंतानी विवास्वान मनु आणि इश्वाकुला सांगितले तेच गुरु तेच ज्ञान तुम्हाला हे गुरु शिष्य परंपरा तुम्हाला मिळू शकतं. पर आता अर्जुनाला प्रश्न पडला, पण कसं तू माझ्या समकालीन आहेस, तर आपल्यालाही प्रश्न पडेल. कारण आता भगवंताने सांगितलं की त्याने हे पहिला ज्ञान ब्रह्माजीना दिलं, विवास्वानाने दिलं आणि आता ते तर हे ब्रह्माजी हे वगैरे सर्व सत्युगामध्ये होते, द्वापर युग त्रेता युग मध्ये होते आणि अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण हे द्वापर युगामध्ये आले, तर हे कसं शक्य आहे. म्हणून आपल्याला जर आपल्याला एका मुलाला समजायचं असेल की एका मिलीमीटर किती कसं दिसतं, सेंटीमीटर काय आहे, इंच काय आहे, तर आपल्याला काय एक मोठं आपल्याला हे स्केल लागेल. तर हे समजायलासाठी आपल्याला ब्रह्माजीचं आयुष्य किती आहे, तर ब्रह्माजीचं आयुष्य आहे 100 वर्ष. कारण आपण पुढे आपण अभ्यास करणार आहोत की हे आपण ब्रह्माजी कसं आपले नियंत्रण आहे त्याच्यावरती आपण पुढे अभ्यास करणार आहोत. आपण फक्त आता ब्रह्माजीचं आयुष्य किती आहे ते आता अभ्यास करूया. तर हे ब्रह्माजीचं एक आयुष्य आहे. तर खालती तुम्ही खालती बघा, तर आता सध्या आपला जीवनाची अवधी आहे 4,32,000 वर्ष आहे. नंतर त्याचा जो दुपट्टा आहे तो कुठला आहे, तो द्वापर आहे, तो 864 आहे. नंतर त्रेता आहे ते 1.296 आहे आणि तसं चार पटांनी हा सत्ययुग आहे. तर भगवंतांनी काय सांगितलं, जसं हे जे चार युग पूर्ण होतात तेव्हा एक दिव्य युग होत आणि जेव्हा एक युग पूर्ण होतं दुसऱ्याची सुरुवात होते त्याला एक संध्या म्हणतात. तर जेव्हा हे चार युग पूर्ण होतात तेव्हा एक दिव्य युग पूर्ण होत आणि असं जेव्हा 71 दिव्य युग पूर्ण होत तेव्हा तो एक मन्वंतर होतो. मन्वंतर म्हणजे मनुजा युग आहे हा. आणि जेव्हा 14 मन्वंतर आणि 15 संध्या होते तेव्हा एक ब्रह्माचा दिवस असतो. म्हणजे आणि जेव्हा हे भगवान हे ब्रह्माजीचा आयुष्य आहे. तर आता आता आपण भगवद्गीता केव्हा आली त्याच्यावरती जर आपण अभ्यास केला तर हे द्वापराचे 8 लक्ष वर्ष आणि त्रेताचे 12 लक्ष वर्ष जर आपण हे जोडले तर किती झाले, तर 20 लक्ष वर्षापूर्वी भगवद्गीता या पृथ्वीवरती आली आहे. आपल्याला असं वाटतं की 5,500 वर्षापूर्वी भगवंतांनी अर्जुनाला दिली, पण त्यापूर्वी भगवंतांनी विवस्वान मनु आणि इश्वाकुला हे 20 लक्ष वर्षापूर्वी भगवद्गीतेचं ज्ञान दिलं होतं. तर इथे दिलेलं आहे हे त्रेता युगच्या प्रारंभी परमात्माशी संबंधाचे हे शास्त्र विवस्वान मनुला दिले होते. मनु मानवजाते पिता अल्याने या पृथ्वी ग्रहाचा राजा महाराज इश्वाकू याला दिले. रघुवंशाचे पूर्वज ज्यामध्ये भगवान रामचंद्र प्रकट झाले, म्हणून भगवद्गीता महाराज इश्वाकूच्या काळापासून मानवी समाजात अस्तित्व आहे. म्हणजे गीता 20 लक्ष वर्षापूर्वी ह्या पृथ्वीवर आहे असं आपण या श्लोकेद्वारा आणि या चार्ट बरोबर आपण समजू शकतो. आणि हे कुठे दिलेलं आहे, तर महाभारताच्या शांती पर्वामध्ये इथे हे संदर्भ दिलेला आहे. तर भगवान आता कसे दिसतात, तर मी जरा अजन्म आणि मी माझ्या आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही.
आणि मी जर सर्व प्राणी मात्र ईश्वर आहे तरी प्रत्येक युगात मी माझ्या मूळ दिव्य स्वरूपात अवतीर्ण होत. तर भगवंताचा जो मूळ स्वरूप काय आहे ते म्हणजे ते चतुर्भुज, म्हणजे इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर हे कुठलं आहे तर शंख चक्र गदा पद्म हे त्यांचं मूळ स्वरूप आहे, म्हणजे ते नारायण स्वरूप आहे. आणि मी जर अजन्म आणि माझी दिव्य शरीर कधी नाश होत आहे, ते अजन्म आहे, ते कधी जन्माला येत नाही, ते अवतीर्ण होत आहे. का अवतीर्ण होते ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये अभ्यास करू. तर इथे भगवान आणि जेव्हा ते माता च्या गर्भामध्ये येते तेव्हा त्यांनी कृष्णा म्हणून ते भक्त तुम्ही बघू शकतात, ते लहान चित्रामध्ये दिसतात, ते त्या त्या मध्ये ते अवतीर्ण झाले. आणि प्रत्येक युगात माझे मूळ दिव्य स्वरूप मी अवतीर्ण होत, असं इथे या श्लोकामध्ये भगवान आपल्याला सांगतात. तर आता आपल्याला प्रश्न पडेल की भगवान आता केव्हा अवतीर्ण होत. तर तेव्हा भगवान म्हणतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानीर भवती भारत अभ्युथानम धर्मस्य तदात्मानम सृजाम्य. जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे धर्मचरणाचा रास होतो आणि अधर्माचा वर्चस्व होतो त्यावेळी हे भरता मी स्वतः अवतीर्ण होत. भगवंत भगवंताचा कधी जन्म होत नाही, ते अवतीर्ण होत आहे. कुठे होतात? जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे धर्माचा रास होतो, म्हणजे इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर जेव्हा त्यांची बहिणीचं लग्न होतं तर आपल्या मराठीमध्ये ही प्रथा आहे की आपण जेव्हा लग्न झालं की आपली आपण आपली आपली बहीण असते त्याला आपण सासरवाडी पोचायला जातात. तर जेव्हा त्यांची बहिणीचं लग्न होतं तर ते जेव्हा पोचायला जात होते तेव्हा आकाशवाणी झाली की तुझा देवकीचा पुत्र आहे, आठवा पुत्र आहे, तो तुझा तुझा वध करेल. असं जेव्हा त्यांनी आकाशवाणी ऐकली तर त्याने लगेच आपली तलवार काढली आणि आपली बहिणीचा केस पकडून त्याला वध करायचा प्रयत्न केला. तर ते वासुदेवाने सांगितलं की तुला माझ्या आठव्या पुत्राने तुला धोका आहे, तो मृत्यू आहे, आता तू कशासाठी त्याला मारतो? आमचे जे काय पुत्र जन्म येणार आहे आम्ही तुम्हाला ते अर्पण करू. म्हणून ते त्यांना सोडून देतात आणि त्याला बंदी करून त्याला जेलामध्ये टाकतात आणि हळूहळू एक एक पुत्र करून त्याचा जन्म होतो. तर इथे या श्लोकामध्ये भगवान सांगतात जेव्हा जेव्हा धर्माचा रास होतो, कारण कंस तो अधर्मी होता, त्याला माहित होतं की तो अधर्म कार्य करत. तर तेव्हा भगवानांनी सांगितलं की जेव्हा धर्माचा रास होतो आणि अधर्माचा वर्चस्व, कारण कंस अधर्मी होता आणि त्याचं वर्चस्व होतं, तेव्हा मी भरता मी स्वतः अवतीर्ण होता. म्हणून आठवं बाळ म्हणून भगवान अवतीर्ण झाले. पुढे भगवान म्हणतात की परित्राणाय साधूना विनाशायच्या दृष्टीता धर्म संस्थापनाथाय संभवामी योगे योगे. तर भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुन्हा स्थापना करण्याकरिता मी स्वतः युग युगात प्रकट होत. तर भगवान केव्हा? तर भक्तांचा उद्धार. तर भक्त कोण आहे? तर वसुदेव आणि देवकी हे त्याचे शुद्ध भक्त आहे, त्यांचा उद्धार करण्या, कारण त्यांनी कंसाने खूप त्यांच्यावरती अत्याचार केला होता, म्हणून त्यांचा उद्धार करणं. आणि दुष्टांचा विनाश करतात. दुष्ट कोण आहे? तर हा कंस आहे, तो दुष्ट होता है, तो वेगवेगळ्या आपल्या जी प्रजा होते, आपले जे नागरिक होते त्याच्यावरती अत्याचार करायचा, म्हणून त्यांचा त्याचा विनाश करता आणि धर्माची पुनर्स्थापना. कारण जेव्हा अत्याचार जेव्हा दुष्ट लोक असतात तेव्हा धर्म नसतात, म्हणून त्यांची पुनर्स्थापना करिता मी प्रत्येक युगायुगात प्रकट होत, म्हणजे अवतीर्ण होत. आणि जेव्हा ते अगदी 14 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी आपल्या मामा कंसाचा वध केला. आणि त्या काळी काय होतं की जो कारण ज्या जो राजा असतो त्याचा वध केला तो नेहमी तो तिकडे राजा होऊन जातात. पण असं भगवंताने केलं नाही, त्याने आपले जे नाना होते त्यांना उग्रसेन यांना आपला राजगादी दिली आणि ते कुठे गेले ते आपण पुढे शेवटच्या स्लाइडमध्ये आपण अभ्यास करूया. पुढे भगवान म्हणतात की कृष्णाला जाणून घेण्याचे फायदे काय आहे. तर जन्म कर्मच मेदी व्यम योवेती तत्वत त्यक्त्वा देह पुनर्जन्म नेती मामेती स्वर्जुनम. जो माझ्या जन्माचा आणि कर्माचा दिव्य स्वरूपात जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना तू माझ्या शाश्वत नामाची प्राप्त करू शकतात. तर कालही मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण भगवंताची भक्ती करतात, भगवंताची शुद्ध भक्ती करतात, कारण आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण त्रिगुणी मायेमध्ये बांधलेले जातो, आपण वेगवेगळ्या कर्म करतात आणि त्यामुळे आपण जन्म मृत्यू जरावयाती ह्या चक्रामध्ये अडकलेले असतात आणि परत परत आपण जन्माला येतात. तर भगवान काय म्हणतात की जो माझ्या जन्माचा आणि कर्माचा दिव्य स्वरूप. तर इथे भगवंत जेव्हा लहान होते तेव्हा त्यांनी दामोदर लीला केली,
आणि त्याने कुबेरचे दोन पुत्र होते, त्याचा ते जे अडकलेले होते त्यांचा त्यांचं हे केलं होता। तर इथे भगवान काय म्हणतात की जो माझ्या जन्माचा आणि कर्माचा दिवस होऊ जाणतो तो देह त्याग केल्यानंतर, कारण आपण भौतिक जगामध्ये राहतो तेव्हा आपल्याला अनेक इच्छा असते आणि अनेक इच्छामुळे आपण भौतिक जगामध्ये पुन्हा पुन्हा ह्या भौतिक जगामध्ये येतात। पण जेव्हा आपण भगवंताचं दिव्य स्वरूप जाणतात आणि त्यांची जेव्हा आपण पूजा करतात, सेवा करतात, अर्चना करतात, तेव्हा आपण भगवंताचं शाश्वत धाम, जसं मी तुम्हाला सांगितलं की गोलकावरून आपण पोचू शकतात, म्हणून इथे भगवान हे सांगतात की तुम्ही माझी माझं जे कर्म आहे, मी जे माझं जे दिव्य स्वरूप आहे आणि मी जे कर्म केले आहे त्याची तुम्ही उपासना करा, त्याची भक्ती करा, तेव्हाच तुम्ही माझ्या शाश्वत धामला पोचू शकता। तर भगवंतामध्ये कृष्णामध्ये आपल्यामध्ये फरक काय आहे? तर आपला आपला जो शरीर आहे तो काय आहे, भौतिक शरीर आहे आणि तो मायेद्वारा नियंत्रित केलेला आहे, आणि भगवंताचं स्वरूप काय आहे, तो आध्यात्मिक आहे। आणि हे सर्व भगवान हे त्रिगुणी मायाला नियंत्रण करतात आणि आपण मायेद्वारा नियंत्रित होतात। तर आपला जो शरीर आहे तो तीन प्रकारचं शरीर आहे, एका स्थूल शरीर आहे ज्याला आपण पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश बनलेले आहे, नंतर दुसरं आहे सूक्ष्म शरीर आहे जे आपला मन बुद्धी आणि अहंकाराने बनलेले आहे, आणि तिसरा जो आपला शरीर आहे तो आहे आपला आत्मा आहे। ते काय आहे आपण पुढे अभ्यास करणार आहोत। तर जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपला जो आत्मा आहे तो निघून जातात, आत्मा आणि आपला जो सूक्ष्म शरीर आहे जो मन बुद्धी आणि अहंकार आहे तो निघून जातात, आपल्याकडे फक्त आपला जो स्थूल शरीर आहे तो इकडे राहतं। म्हणून आपला जो शरीर आहे तो काय आहे, तो मायाने बांधलेला द्वारा मायाला मायाने बांधलेला आहे, आणि भगवंताचं शरीर आहे तो आध्यात्मिक आहे। तर इतिहास कृष्णाला जाणून घेण्यास सक्षम कोण आहे? वितराग भय क्रोध मनमया मामुपासित बहवो ज्ञान तसा कृत्वा मद्भाव आगत ये यथा मा प्रपदन्ते तास्तम तेव भजामि हम मम वर्तम तु वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वसः। तर भगवान म्हणतात आसक्ती भय आणि क्रोध यातून मुक्त झालेल्या, पूर्णपणे माझ्या चित्त झालेल्या, मत्परायण आणि माझ्या आश्रित असलेल्या गत काळातले अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झालेले आहेत आणि त्यांना सर्वांना माझे दिव्य प्रेमाची प्राप्त झाली आहे। जे ज्या भावाने मला शरण्यात येतो त्या अनुरूप असे फळ मी त्यांना देतो। हे पार्थ सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकार अनुस्मरण करतात। तर भगवंत काय म्हणतात की जे आसक्ती भय आणि क्रोध हे जे आपण काही अभ्यास केलं होतं की तीन त्रिगुणी त्रिविधी ताप आहे, ते त्यात मुक्त झालेले मुक्त झालेले पूर्णपणे माझ्यात स्थित झाले मत्परायण म्हणजे जे शुद्ध भक्त म्हणतात, आणि माझ्या आश्रित गत काळात अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झालेले आहेत आणि त्या सर्वांना माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली। तर हे कोण आहे त्याच्यावरती आपण पुढे अभ्यास करणार, परंतु भगवान काय म्हणतात की जे ज्या भावाने मला शरणेले येतात त्याच्या अनुरूप मी फळ मी त्यांना देतो। याच्यावरती आपण इथे आपण शिशुपालाची आपण कथा आपण ऐकूया। तर तुम्हाला माहित असेल की भगवंताच्या आत्या होती, त्याचा एक मुलगा होता ज्याला ज्याचं नाव होता, जो जेव्हा जन्माला होता आला तेव्हा त्याला तीन डोळे आणि त्याला चार हात होते। तर तेव्हा त्यांना त्यांचे आत्या आहेत त्यांना असं वाटलं की हा का मुलगाच्या पोटाला आलेला आहे, भगवंताने आम्हाला चांगला मुलगा दिलेला नाही। तेव्हा ते भगवंताला प्रार्थना करतात की असं का तुम्हाला मला असं मुलगा दिला। तेव्हा आकाशवाणी होते की हा जो मुलगा आला आहे आला आहे, तर जो कोण त्याला बघेल आणि जो त्याला बघेल त्याची तेव्हा त्याचे एक डोळे आणि त्याचे दोन हात गळून पडेल आणि तोच त्याचा मृत्यूचा कारण होईल। तर जेव्हा हा जो मुलगा जन्माला आला होता तेव्हा त्याचा जेव्हा वारसा होतो तेव्हा भगवान श्री कृष्ण त्यांच्या आत्याकडे जातात, तेव्हा जेव्हा शिशुपालाला बघतात तेव्हा त्याचे एक डोळा आणि ते दोन हात गळून पडतात। तर ते त्यांचे जे आत्या आहे ते त्यांना त्यांच्या शरणेला जातात आणि त्यांना म्हणतात की अशी आकाशवाणी झाली होती की जो याला शिशुपालला बघेल त्याचे एक डोळा आणि दोन हात गळून पडेल तो त्याचा मृत्यूचा कारण होईल, तर मी त्याची
जीवनाचे भिक्षा मागते, तर तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी त्याचे 100 अपराध त्याला माफ करेल, जेव्हा तो 101 अपराध करेल मी त्याचा वध करेल. तर असं एका यज्ञाचा आयोजन केलं होतं आणि अनेक राजा महाराजा इथे आमंत्रित केलं होतं. तर शिशुपाला शिशुपाला आहे तो भगवान श्रीकृष्णाला काही कारणामुळे तो वेगवेगळ्या शिव्या देत असतो. जेव्हा त्याचे 100 शिव्या पूर्ण होतात तेव्हा भगवान त्याचा शिरोच्छेद करून त्याचा वध करतात. तर भगवान या श्लोकामध्ये आपण अभ्यास केला आहे की जे ज्या भावाने मला शरण येतं त्या अनुरूप मी त्यांना फळ देतो. पुढे भगवान काय म्हणतात, भगवानांनी काय सांगितलं, गत काळातले अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि त्यांना सर्वांना माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. तर ते कोण आहे, तर हे जे गाय आहे वासरू आहे त्याने कशी सेवा केली, तर त्यांच्या नाकाद्वारे जे ते श्वास सोडायचे तेव्हा भगवंताचे जे पाय होते त्यांना त्यांनी वारा दिला होता, म्हणून तसंच भगवंतांनी त्यांना हा प्रेम दिला होता. नंतर भगवंताचे जे भाऊ होते बलराम त्याने भगवंताचे पाय चेपले होते, तर तसंच भगवंतांनी त्यांचे पाय चेपले. म्हणजे गत काळातले अनेक मनुष्य ज्याने ज्ञानामुळे शुद्ध झाले आणि त्यांची जी दिव्य सेवा केली तसेच भगवंतांनी त्यांचीही सेवा केली, असं या दोन श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात की आपण ज्याप्रमाणे भगवंताची सेवा करतात, ज्या आपण ज्ञान घेऊन करतात तशी आपल्याला भगवंत फळ देतात, असं या दोन श्लोकेद्वारा आणि ह्या चित्र आणि हे कथाद्वारा आपण समजून घेऊया. पुढे भगवान म्हणतात, मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवताची आराधना करतात. अर्थात मनुष्य या जगात सकाम कर्मापासून त्वरित फल प्राप्ती होते. तर हे वेगवेगळ्या काम आहे, वेगवेगळे कर्म आहे, त्याच्यात सकाम कर्म, सकाम कर्म म्हणजे जे काम जे काम करतात जेव्हा ज्यामध्ये आपल्याला फळाची अपेक्षा असतात त्याला सकाम कर्म म्हणतात. तर आता आपण भौतिक जगामध्ये राहतात तर आपल्याला 3 गोष्टीची गरज पडते. पहिला म्हणजे आपल्याला पैशाची गरज पडते, म्हणजे लक्ष्मीची. तर आपण जेव्हा पैशाची गरज पडते आपण काय करतात, आपण लक्ष्मीची उपासना करतात, लक्ष्मीची पूजा करतात, वेगवेगळ्या लक्ष्मी माताच्या देवळा मंदिरामध्ये जातात, तिकडे प्रसाद वगैरे नैवेद्य वगैरे देतात. नंतर आपल्याला ज्ञान पाहिजे असतं तर आपण कुठे जातात, आपण सरस्वतीच्या शरणीला जातात. आणि जेव्हा आपल्याला लग्न वगैरे करायचं असतात तेव्हा आपण कुठे जातात, तर शिव आणि पार्वती, कारण हा सर्वश्रेष्ठ युगल आहे. तर भगवान इथे भगवान म्हणतात की मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धी, कारण हे सर्व काय आहे, देवी देवता, आणि ते तुम्ही जर त्यांच्या शरणेला जातात तर तुम्हाला लगेच तुम्हाला फल प्राप्ती होऊन जाते. असा काही लोक आहेत ज्यांनी 16 सोमवार की असे सोमवार करतात आणि त्यांचा त्यांचा लगेच त्यांचं लग्न वगैरे होऊन जातात. काही लोक लक्ष्मीरायांच्या मंदिरामध्ये प्रसाद वगैरे देतात तर त्यांच्याकडे खूप धनप्राप्ती होते. तर भगवान काय म्हणतात की मनुष्य ह्या जगामध्ये सकाम कर्मापासून त्वरित फल प्राप्ती होते, असं म्हणून ते लगेच देवी देवताच्या शरणीला जातात. पण जे शुद्ध भक्त आहेत ते कोण आहेत, ते भगवंताचा शरणीला जातात, जसं आपण गेल्या श्लोकामध्ये आपण अभ्यास केला होता. पुढे भगवान म्हणतात की चातुर्वर्ण्यम मया सृष्टिम गुणकर्म विभागशय तस्य कर्तारम इमाम विद्या कर्ताम ययम. भौतिक प्रकृती 3 गुण आणि त्यांना अनुरूप असे कर्माला अनुसार मी मानवी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत आणि ते तू जाणून घे जाणून जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असेल तरी मी अव्ययी असल्यामुळे कर्ताच आहे. तर काल मी थोडा तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं. तर आता 4 वर्ण कुठले आहेत, तर हे आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. तर हे कसं आपण तर आपण 17व्या 16व्या 17व्या 18व्या अध्यायामध्ये त्याच्यावरती सखोल अभ्यास करणार आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ज्या मनुष्यामध्ये जवळजवळ 80% सत्वगुण आहे आणि 5% रजो आणि तमो गुण आहे तो ब्राह्मण आहे, कारण तर त्याचा भोजन तसं असतं. नंतर क्षत्रिय आहे, क्षत्रियामध्ये जवळजवळ 60% त्याच्यामध्ये राजसिक गुण असतात आणि 20% आणि 20-20% त्याच्यामध्ये तामसिक आणि सात्विक गुण असतात, तो क्षत्रिय आहे. नंतर वैश्य आहे, वैश्यामध्ये जवळजवळ 40% तमोगुणी आणि 40% राजसिक गुणी असतात आणि फक्त त्याच्यामध्ये 10% त्याच्यामध्ये सत्व गुण असतात.
शुद्र आहेत. शुद्रामध्ये जवळजवळ 80% त्याच्यामध्ये तमोगुणी असते, त्याच्यामध्ये फक्त 5% राशी आणि 5% सत्वगुण असतात. तर ही जी व्यवस्था आहे, तुम्ही कुठल्या गुणामध्ये आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या वर्णामध्ये असतात. कोणी मनुष्य जन्माप्रमाणे तो वर्णामध्ये असतो, तो कर्माप्रमाणे असतात. तर याच्यावरती जर मी तुम्हाला दोन उदाहरण देतो, तर एका तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात, तर आपण आजारी पण आजार होतात तेव्हा काय करतात, आपण डॉक्टराकडे जातात. तर डॉक्टर कुठल्याही वर्णामध्ये असतात, परंतु त्याने जेव्हा डॉक्टरचं ज्ञान घेतात तेव्हा तो डॉक्टर होऊन जातात. त्याने MBBS तो 12वी सायन्स मध्ये पास होऊन तो MBBS अभ्यास करतो, पुढे अभ्यास करून तो डॉक्टरची त्याला पदवी मिळतात. परंतु हे आता डॉक्टर युगल आहेत, नवरा बायको दोघी डॉक्टर असेल आणि त्यांच्या घरी जर मुलगा जन्माला होत येतो तर आपण त्याला डॉक्टर म्हणत नाही, आपण काय म्हणतात, डॉक्टरचा मुलगा म्हणतात. आता तो डॉक्टर जोपर्यंत डॉक्टरचा मुलगा आहे, तो 12वी मध्ये सायन्स मध्ये नंतर पुढे MBBS करून जेव्हा डिग्री करतो तेव्हाच आपण त्यांना डॉक्टर म्हणतो. तसंच फक्त तुम्ही जर ज्या वर्णामध्ये जन्म घेतात तुम्ही त्या वर्णामध्ये होत नाही, तुम्ही त्याप्रमाणे वागलं पाहिजे तेव्हा तुम्ही त्या वर्णामध्ये येऊ शकता. दुसरे एक उदाहरण आपण वकीलचा तुम्ही घेऊ शकता. तर वकिलाचा मुलगा आपण वकील नाही म्हणत, आपण वकीलचा मुलगा म्हणतो, वकील म्हणू शकत नाही. जोपर्यंत तो कॉमर्स की आर्ट्स ग्रेज्युएशन करत नंतर LLB चा अभ्यास करून तो वकील होत नाही, तोपर्यंत आपण त्याला वकील म्हणू शकत नाही. तर इथे या श्लोकेद्वारा भगवंतानी व्यवस्था कशी केली आहे की प्रकृतीचे तीन गुणामध्ये, जर तीन गुण म्हणजे तुमच्या गुणामध्ये सत्व रज की तमोगुण, हे जसं मी तुम्हाला 1% दिले त्याप्रमाणे जर तुम्ही असेल तर तुम्ही त्याप्रमाणे वर्णामध्ये असतात. तुम्ही जन्म कुठल्याही कुटुंबामध्ये कुठल्याही वर्णामध्ये असेल, जर ते तुम्ही तुमच्या कर्माप्रमाणे बदलून तुम्ही त्या वर्णामध्ये येऊ शकतात, असा या श्लोकेद्वारा फक्त भगवंताने आपल्याला सांगितलं. आणि ते काय पुढे म्हणतात की जरी मी व्यवस्था करता असेल तरी अव्ययी असल्यामुळे करताच आहे. भगवंतानी फक्त ही व्यवस्था केली आहे, कुठेतरी ते अव्ययी आहे, असा या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे. तर मी आणि तुम्ही भौतिक जगामध्ये कुठल्याही वर्णामध्ये असेल, आपण आपल्या कर्माप्रमाणे आपण आपण ब्राह्मण क्षत्रिय ही वैश्यामध्ये येऊ शकतात, असं या श्लोकेद्वारा आपण समजून घेऊया. तर आपण जन्माप्रमाणे नाही, आपण कर्माप्रमाणे आपण आपल्या वर्णामध्ये असतात. पुढे भगवान म्हणतात की नामा कर्माणि लिपन्ति न मे कर्मफलेस्पृहा इति मा यो भी जानंती कर्म भीरना स बद्धते. कोणताही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षा नाही. जे माझ्याबद्दल हे सत्य जाणतो तो शुद्ध कर्मफलाची बद्ध होत नाही. तर इथे आपण वेगवेगळ्या भगवंतांनी जे लीला केली ते आपण ते बघूया. तर भगवान काय म्हणत, कोणताही कर्म मी बद्ध होत नाही, कारण भगवंताने आपलं जो मित्र होतं, आपला जो सखा होतं सुदामा, त्याची त्यांनी सेवा केली तर त्याला कर्मबद्दल लागत नाही. पुढे जेव्हा युद्ध पुकारला गेला होता आणि भीष्म पितामहाने सांगितलं की मी उद्या अर्जुनचा वध केला, उद्या मी अर्जुनचा वध करेल, तेव्हा भगवान श्रीकृष्णाला राग आला होता आणि त्यांनी युद्धाच्या पूर्वी सांगितलं होतं की मी कधी शस्त्र उभारणार नाही. परंतु जेव्हा भगवान श्रीकृष्णाचे शुद्ध भक्त असतात, त्याच्यावरती कोण हल्ला करतात, त्याचा जो मृत्यू करायचा प्रयत्न करतात, तेव्हा भगवान श्रीकृष्ण शस्त्र उचलतात आणि त्याचं रक्षण करतात. नंतर पुढच्या जन्मामध्ये काही जे बाळ गोपाल होतं त्यांनी सेवा केली होती म्हणून त्यांच्या बरोबर त्यांनी सेवा केली, आणि अर्जुन त्यांचा शुद्ध भक्त असल्यामुळे भगवान त्यांनी त्याची सारथी म्हणून सेवा केली. आता आपण भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपण जे कार वगैरे असतात की रिक्षा वगैरे असतात, तर आपण त्यांना आपण मान देत नाही, कारण आपण असं वाटतं की ते एक रिक्षा चालक आहे की ड्रायव्हर आहे. परंतु भगवंतानी एका चालकचा म्हणजे एक सारथीचा पण सेवा केली होती, कारण जेव्हा आपण शुद्ध भक्त आहे जे त्याची सेवा करतात तेव्हा आपण त्यांचा उद्धार करतात. म्हणून भगवान काय म्हणतात की मी जे काय करतात ते कर्मफलाची मला बद होत नाही, कारण मी जे काय कर्म करतात त्याची मला फळाची अपेक्षाही नसतात, कारण ते सर्व काय निष्काम कर्म आहे. आणि आपण जे भौतिक जगामध्ये राहतो ते काय करतात तर सकाम कर्म आहे, आणि हे वेगवेगळे कर्म काय आहे आपण पुढे अभ्यास करूया. कर्मणो रूपी बुद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मण
अकर्मणाश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गति कर्माचे गुंता गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याचे कर्म विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. हे चार चित्र आहे, त्याच्यावरती आपण पुढे खूपच चांगला अभ्यास करणार आहे. पण त्याच्या त्यापूर्वी आपण कर्म विकर्म आणि अकर्म काय आहे ते आपण समजून घेऊया. तर इथे विकर्म विकर्म म्हणजे काय, जे वेदांचा पालन करत नाही त्या करत नाही आणि खालच्या प्रजापतीमध्ये पतन होण्याचा धोका असतात. साधू संताला हे अमान्य आहे आणि मानवी जीवनाचा मूळ उद्देशाचा पराभव होता. जसा इथे तुम्हाला चित्रामध्ये बघू शकता, कारण भगवंताने पुष्कळ प्रमाणामध्ये आपल्याला धान्य दिलेले, आपल्याला फळ दिलेले आहे, तरी काही लोक आहेत ज्यांना आपली जी जीवा आहे जसं आपण काल पाच इंद्रियाचा आपण विषय घेतला होता, जीवा जीवाचा जी इंद्रिय आहे त्याच्या तृप्तीसाठी ते वेगवेगळ्या मांसाहारचा उपयोग करतात. तर इथे भगवान काय म्हणतात, ते वेदांचा पालन करत नाही. कारण वेदांमध्ये कुठे असं लिहिलेलं आहे की तुम्ही नॉनव्हेज खायला पाहिजे. कारण आपण जेव्हा आपल्या घरामध्ये वेगवेगळे सण असतात तेव्हा आपण चांगला स्वयंपाक करतो, ते सर्व काय असतात ते हे सर्व शाकाहारी भोजन असतात. तर हे वेदांचा पालन करत आहेत, जे मांसाहार करतात. खालच्या प्रजापतीमध्ये प्रजातीमध्ये त्यांचा पतन होतात, कारण हे वेदांचा पालन करत नाही म्हणून त्याच्या खालच्या जातीमध्ये. आणि साधू संताचा हे मान्य नाही, कारण तुम्ही साधू संताला बघितलं ते काय करतात, तर ते शुद्ध सात्विक भोजन करतात आणि मानवी जीवनाचा मूळ उद्देश नाही. कारण भगवंताने आपल्यासाठी खूप पुष्कळ प्रमाणामध्ये धान्य आणि फळ हे व्यवस्था केली आहे. तर इथे विकर्मी कोण आहे, जे वेदांचा पालन करत नाही आणि मानवी जीवनाचा उद्देशाचा पराभव होत असलेले लोक विकर्मी म्हणतात. नंतर कर्मी कोण आहे, कर्मी म्हणजे जे वेदांचा पालन करतात, जे धार्मिक आहेत, जे सर्व ज्यांना स्वर्ग प्राप्ती करतात, देवाचा शरीर मिळतात आणि अखेरीस मृत्यू लोकांकडे ते परत होतात. तर हे वेगवेगळ्या जेव्हा यज्ञ करतात तेव्हा आपल्याला स्वर्ग स्वर्ग म्हणजे आपण जे भूर लोक आहे त्याच्यावरती भूर लोक आहे आणि त्याच्यावरती स्वर्ग लोक आहे. स्वर्ग लोकामध्ये आपण तिकडे गेतात, आपण देवाचं आपल्याला शरीर मिळतात. आपण या भौतिक जगामध्ये आपण भूलोकामध्ये जे काय आपण चांगलं कर्म केले, आपण दान धर्म जे काय केले असतात ते जेव्हा क्षीण होऊन जातात तेव्हा आपण परत पावसामुळे आपण परत या पृथ्वी लोकामध्ये येतात आणि हे जन्म मृत्यू व्याधी या चक्रामध्ये आपण परत परत फिरत असतात. म्हणून आपण काही म्हणतात की ते स्वर्गवासी झाले, तर ते स्वर्गवासी झाले ते थोडक्या वर्षा करत ते स्वर्गामध्ये येणार, ते परत पृथ्वी लोकामध्ये आपण ते परत येणार आहे. कारण त्यांनी जे काही चांगलं कर्म केलं त्याचं फळ जेव्हा क्षीण होऊन जातात ते परत मृत्यू लोकांमध्ये परत येत. जे कोण आहे ते कर्मी आहे. आणखी त्याच्यावरती कुठले लोक आहे, तर ते आहे अकर्मी. अकर्मी म्हणजे कृष्णाच्या भक्ती सेवेच्या व्यासाद्वारा आलेले आहेत. हे कोण आहे, तर हे नारद मुनी आहे. आणि फलदायी क्रिया म्हणजे पुनर्जन्म हे जाणतात. तर जे काही आपण कर्म करतो जेव्हा आपण फळाची अपेक्षा करत नाही, आपण फळ सोडून जेव्हा आपण कर्म करतात तेव्हा आपला पुनर्जन्म होत नाही हे जाणतात ते अकर्मी आहेत, ज्याला आपण निष्काम कर्म म्हणतात. तर पुढे भगवान काय म्हणतात की तद्विधी प्रणिपाते ना परिप्रश्ने न सेवया उपदक्षंती ते ज्ञानम ज्ञानस्तस्त तत्वदर्शिनः. आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाण्याचा प्रयत्न कर, नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षरी व्यक्तीला तुला ज्ञान प्रदान करू शकते, कारण त्यांना तत्व जाणलेले आहे. तर आपण हे विकर्म अकर्म कर्मी आणि अकर्मी हे कसं जाणू शकतात, तर आपण एका आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाण्याचा प्रयत्न केले पाहिजे. कारण आता आपण भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपण काही असं बघतात की लहान मुलं असे असे आपल्याला प्रश्न विचारतात. असं आपण काही मालिका बघतात ज्याच्यामध्ये एका जो जो मुलगा आहे तो आपल्या टीचरला असं वेगळे वेगळे प्रश्न विचारतो आणि त्याला संकटामध्ये टाकतो. तर भगवान इथे काय म्हणतात की आपण आध्यात्मिक गुरुकडे जाऊन त्यांची जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न केले पाहिजे. नम्रपणे त्यांना प्रश्न करतात, पहिला आपण त्यांची सेवा केली पाहिजे. जेव्हा आपण सेवा करतात तेव्हा त्यानंतर आपला जो गुरु आहे तो आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला प्रश्न विचारची संधी देतात. तेव्हा आपण नम्रपणाने त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे त्यांची सेवा केल्यानंतर, आणि ते आपल्याला आत्मसाक्षरची
आत्मसाक्षरच आपल्याला मार्ग दाखवणार, कारण त्यांना हे सर्व माहित आहे, त्यांनी हे ज्ञान घेतलेले आहे. म्हणून भगवान, जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं की जेव्हा भगवान श्री कृष्णाने आपले मामा कंसाचा वध केला होता, तर त्यांनी ते राजा बनू शकले होते ते मथुराचं, पण त्याने काय केलं, आपले जे नाना होते उग्रसेन त्यांना हे राजगादी दिली, आणि ते कुठे गेले तर ते ज्ञान गेले आपले गुरु सांदीपन ऋषीच्या आश्रमामध्ये गेले, कारण ज्ञान हे खूपच महत्व आहे आपल्यासाठी. त्याने हे आपल्याला मार्ग दाखवलेला आहे की जेव्हा आपण कुठेतरी संकटामध्ये असतात, पैसे वगैरे हे सर्व तर येणारच आहे, पण जोपर्यंत आपण मनुष्य जगतो तोपर्यंत त्यांनी आत्मसाक्षरसाठी ज्ञान घेतलं पाहिजे. ज्ञान कुठून येतं, तर जे गुरु शिष्य परंपरामध्ये जे असतात त्यांचं ज्ञान घेतलं पाहिजे, तेव्हा तुम्ही आत्मसाक्षरकारी होऊ शकतात, असं या श्लोकेद्वारा इथेच आपला चौथा अध्याय पूर्ण होतो.